तुमची महाराष्ट्र सखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। सखींनो, आपण दररोज तव्यावरती चपाती, पोळी, भाकरी करत असतो आणि आपण तवा साफसुद्धा करून घेतो, पण काही काही वेळेला तवा आपल्याकडून नीट साफ होत नाही तेव्हा काय होतं की त्याच्यावरती थर साचतच जातो आणि त्यामुळे आपला तवा हा घाण होऊन जातो। आपण घराची कशी डीप क्लीनिंग करतो तशीच तव्याचीसुद्धा महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा डीप क्लीनिंग करायची आहे। तर ती कशी करायची मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी आपल्या घरात जे असतं कोलगेट ते घेतलेलं आहे। तर हे मी पहिला तव्याला लावून घेणार आहे। कोलगेटला आपण अन्य रीतीने कसा कसा वापर करू शकतो आणि कोठे वापरू शकतो ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालेन। तर कोलगेट हा साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे। आणि आता मी ह्याच्यावरती मीठ घालून घेणार आहे आणि हलक्याच हाताने हे सर्व मी तव्यावरती स्प्रेड करून घेणार आहे। कोलगेट आणि मीठ थोडंसं त्यावरती पाणी घालून घेणार आहे आणि छानपैकी घासून घ्यायचं आहे हलक्या हाताने। जास्त तुम्हाला जोर लावून घासायचं नाही, हलक्याच हाताने तुम्ही थोडंसं हे पूर्ण तव्यावरती होईल याप्रमाणे स्प्रेड करून घासून घ्यायचं आहे। हे पहा, याप्रमाणे पूर्ण तव्यावरती कोलगेट आणि मीठ स्प्रेड होईल याप्रमाणे मी घासून घेतलेलं आहे। आणि आता आपण ह्याला काय करायचं आहे, गॅसवरती हाय फ्लेमवरती ह्याला 2 मिनटं तुम्ही ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मी ह्यावरती पाणी घालून घेणार आहे। आणि ह्यामध्ये मी 1 चमचा सोडा घालून घेतला आहे। त्यानंतर तुम्ही याप्रमाणे चमच्याने हे जे मी पाणी घातलेलं आहे ते पूर्ण तव्यावरती होईल याप्रमाणे तुम्ही स्प्रेड करून घ्या, जेणेकरून ते पूर्ण तव्यावरती लागेल। आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि लिंबू घालून घेतलेला आहे, 1 लिंबू पूर्ण ह्यावरती घालून घेतलेला आहे। तवा थोडासा थंड झाल्यावर, पूर्ण पण नाही, पूर्ण गरमही नाही, पूर्ण थंडही नाही, असं झाल्यानंतर तुम्ही सांडशी न पकडून ह्यावरतीच तुम्ही घासणीनं घासून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडं गरम असताना ते थोडं पटपट निघतं। तर हे पहा, याप्रमाणे मी सर्व बाजूनी घासून घ्यायला लागले आणि तुम्ही इथंच फरक बघू शकता की जे कडेला ते डाग होते ते पूर्णपणे निघालेले आहेत। आणि आता मी तवा धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता की किती डाग निघालेले आहेत त्यावरचे। आणि अजून थोडेसे डाग बाकी आहेत, त्याला तुम्ही काय करायचं आहे तर याप्रमाणे तुम्ही वीट असते ना ते सुद्धा वापरू शकता, किंवा आता वीट जर तुम्हाला तुमच्याजवळ नसेल तर तो पण ती असते दिवाळीला वापरलेली, त्याने सुद्धा तुम्ही ह्याने घासून घ्यायचं आहे। तर एकदम तुमचा तवा साफ होईल असं नाही, म्हणजे पूर्णपणे चकाकील असे नाही, थोडेसे डाग राहतील, खूप दिवसाचे असतील तर थोडेसे डाग राहू शकतात। तर मी हे जे सांगितलेलं आहे याचं हे तुम्ही 2-3 वेळेला जर केला किंवा नियमितपणे जर तुम्ही महिन्यातून एकदा 15 दिवसातून एकदा केला तर तुमचा तवा अगदी छान आणि एकदम स्वच्छ राहील। तर हे पाहिजे मी धुवून घेतलेला आहे तवा आणि पूर्णपणे सर्व डाग निघालेले आहेत आणि थोडेसेच काही काही डाग राहिलेले आहेत जसं काही ते मी दाखवते बघा। तर हे सुद्धा मी पुन्हा अजून 1-2-3 वेळा याप्रमाणे धुतले तर ते सुद्धा निघून जातील। तर कशी वाटली माझी आजची ही टिप मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिपसोबत। धन्यवाद।